लहुजी शक्ती सेनाच्या काही कार्यकर्त्यांच्या वतीने 16 जानेवारीला मध्यरात्री 1:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात आला होता. परंतु हे सर्व माहिती अचानक पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाला माहिती होताच ते तात्काळ संपूर्ण बंदोबस्तसहित शेकडो पोलिसांच्या ताफ्यासह जिल्हाधिकारी चौक येथे पोहोचून प्रशासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अतिशय हिटलरशाही प्रवृत्तीने काढला. यावेळी मातंग समाजातील विदर्भ प्रमुख लहुजी शक्ती सेना डॉक्टर रुपेश खडसे, मातंग समाज नेते दादासाहेब क्षीरसागर, गणेशदास गायकवाड, अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल सोनटक्के, पंकज जाधव, सुरेश गवळी, गणेश कलाने, सुमित विष्णुपंत कलाने, गौरव गवळी, युवक जिल्हाप्रमुख विदर्भ लहुजी सेना आकाश खडसे, शुभम जोंधळे, गोपाल गवई, कृष्णा भोंगे, कैलास स्वर्गे या लोकांशी प्रशासनाची पुतळा हटवण्याच्या वादातनं नोकझोक बातीचित्ती झाली व अखेर या सर्वांना पोलीस प्रशासनाने तात्काळ डिटेन करून ताब्यात घेतले व पोलीस कारवाई केली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अमरावती शहराच्या मध्यभागी बसवल्याशिवाय मातंग समाज शांत बसणार नाही. अंगावर कितीही गुन्हे दाखल झाले तर चालेल व मरण आले तरी चालेल, हा लढा पुतळा बसेपर्यंत सुरूच राहील. जय लहुजी असे लहुजी शक्ती सेनाकडनं सांगण्यात आले. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. आम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा काही समाज बांधवांनी आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका व्यवस्थित साईटला त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचा 3 फुटेचा काही शिवप्रेमी, काही आपले भीमसैनिक आणि काही अण्णाभाऊ सैनिक अशांनी आपण तो मिळून त्या ठिकाणी बसवला होता. परंतु कोणी बसवला कोणी नाही बसवला आम्हाला काही माहीत नाही. परंतु आम्हाला फोन आलेत, आम्ही या ठिकाणी पोचलो तर आम्हाला पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणून त्यांनी उचललेला आहे. बनसले म्हणून महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचा अधिकारी आहे, गाडगेनगर पोलीस स्टेशनचे PI माननीय चोरमावले साहेब आहेत आणि सगळ्या पोलिसांचे इथे या ठिकाणी हजारो पोलिसांचा ताफा लागलेला आहे. बांधवांनो, दलितांचा पुतळा जर बसत असेल, मातंग समाजाचा अण्णाभाऊ साठे जर बसत असेल, बहुजनांचा जर कुठलाही महापुरुष बसत असेल तर या लोकांना चालत नाही. आणि मोठ्या लोकांचे जर पुतळे बसत असेल तर यांना चालतात. म्हणून आता यांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहू नये. आपण सगळ्यांनी छंग बांधावा आणि उद्यासाठी यांच्या छाताळ्यावर बसण्यासाठी आपण तयार राहू. क्रांतिकारी जय भीम. या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय आमचे दादासाहेब क्षीरसागर, आमचे वरिष्ठ नेते. आज वय वर्ष एवढं जास्त असताना दादासाहेब सगळे आज रात्रभर या ठिकाणी रात्रीचे आता 4:30 वाजत आहेत आणि ही सगळी लढाई आहे. विदर्भ प्रमुख आदरणीय डॉक्टर रुपेश खडसे साहेब हे सुद्धा या ठिकाणी अटक झालेले आहेत, यांना सुद्धा पकडण्यात आलेलं आहे. आदरणीय सुमित भाऊ कलानी साहेब या ठिकाणी यांना सुद्धा पकडण्यात आलेलं आहे. आदरणीय गौरवदादा गवळी, आदरणीय आकाश भाऊ खडसे साहेब, आदरणीय अनिलदादा सोनटके साहेब यांना सुद्धा या ठिकाणी पकडण्यात आलं आहे. आणि आमचे मोठे बंधू आदरणीय कैलास भाऊ स्वर्गे साहेब यांना सुद्धा या ठिकाणी पकडण्यात आलेलं आहे. प्रामाणिकपणे सच्ची लढाई लढत असताना आम्ही त्यांना सांगण्यात आलो होतो, आम्ही त्यांना सांगायला आलो होतो की पुतळा राहू द्या, उद्या सगळे अधिकारी बसतील, प्रशासन बसतील, याच्यावरती निर्णय घेतील. पण हेच अधिकारी आहेत, हेच प्रशासन आहेत, स्वतः आले आणि स्वतः तो पुतळा उचलला आणि आम्हाला सगळ्यांना डिटेन केलं. पोलीस हजारो असल्यामुळे आमची ताकद थोडी कमी पडली, पण उद्या आम्ही हजारो येऊन पोलिसांवर भारी पडणार आहोत, सगळ्या प्रशासनावर भारी पडणार आहोत. एवढं कळकळीची मात्र विनंती करतो. क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय महाराष्ट्र.